पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी. काश्मीर खोऱ्यात सरकारने अतिरिक्त सैन्य केले तैनात. कलम 35 अ धक्का न लावण्याचा खोऱ्यातील पक्षांचा इशारा. चांद्रयान 2 मुळे भारतीय वैज्ञानिक श्रेष्ठ असल्याचे पुन्हा सिद्ध झाले. मन की बात मधून पंतप्रधानांचा वैज्ञानिकांवर कौतुकाचा वर्षाव. कर्नाटकात राजकीय नाट्याचा दुसरा अंक सुरू. 14 बंडखोर आमदारांवर विधानसभा अध्यक्षांकडून अपात्रतेचा ठपका. भाजपने मनात आणले असते तर मध्य प्रदेशात काँग्रेसची सत्ता आली नसती. माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे संतापजनक वक्तव्य. मॉब लिंचिंगच्या नावाखाली समाजात दुही निर्माण करण्याचे काम सुरू. सरसंघचालक मोहन भागवत यांची टीका. टेरर फंडिंग प्रकरणी जम्मू काश्मीरमध्ये एनआयएकडून 4 व्यापाऱ्यांच्या घरांवर छापे. एनआयएकडून व्यापाऱ्यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी सुरू. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयपाल रेड्डी यांचे निधन. भारतीय वायुसेनेची ताकद वाढली. जगातील सर्वात शक्तिशाली हेलिकॉप्टर्स वायुसेनेत दाखल. इलेक्ट्रिक वाहनांवरील जीएसटीत मोठी घट. केंद्र सरकारने जीएसटी 12% वरून 5% आणला. येडियुरप्पा सरकारला पाठिंबा देणार नाही. माजी मुख्यमंत्री कुमारस्वामींचे स्पष्टीकरण. मुंबई ठाण्यासह उत्तर कोकणात अतिवृष्टीची शक्यता. हवामान विभागाने दिला सतर्कतेचा इशारा. राष्ट्रवादीच्या नेत्यांना पक्षांतर करण्यासाठी सरकारकडून सत्तेचा गैरवापर. शरद पवार यांची सरकारवर टीका. कोणावरही दबाव टाकून पक्षात घेण्याची आम्हाला गरज नाही. मुख्यमंत्र्यांचे शरद पवारांच्या आरोपांना प्रत्युत्तर. आपला पक्ष नेते का सोडत आहेत याविषयी आत्मपरीक्षण करा. गिरीश महाजन यांचे शरद पवारांना उत्तर. एनडीआरएफच्या जवानांचं कौतुक वाटतं. महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढणाऱ्या जवानांचं बिग बीनकडून कौतुक.